नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? आज आहे नवरात्राचा पहिला दिवस आणि त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहे. आख्यायिका काय आहे ते सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया, माता दुर्गा देवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली. श्रीरामांनी पूर्ण दिवस 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली आणि म्हणून नवरात्रामध्ये खूप महत्त्व आहे देवीचं. नवरात्रीचा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो. पूर्णपणे देवी दुर्गा देवीला समर्पित आहे. या दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात ऑक्टोबरला झाली असून आणि ती काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, नवरात्रीची सुरुवात कधी करायची, कशी झाली, नवरात्री संबंधित पौराणिक कथा काय आहे, ग्रंथामध्ये काय सांगितलेले आहे, त्या कथा मी तुम्हाला सांगत आहे. पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले की पृथ्वीवर राहणारा कोणताच देव राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही. वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला. सृष्टीच्या उदारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गा देवीला जन्म घ्यावा लागला. अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत दुर्गा देवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून या दुर्गापासून पृष्ठापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. महिषासूर हा राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गा देवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखू लागली. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. महिषासुराचा वध झाल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि रामाला सांगितले की तू युद्ध करायला तुला आशीर्वाद देते मी. आणि युद्धाचं वरदान मिळाल्यानंतर त्याने राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले. भगवान रामाने रावणाचा वध केला. तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती. भगवान रामाच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर अशी आहे आख्यायिका ह्या देवीची.